सध्या सगळीकडे लालबुंद ताज्या स्ट्रॉबेरीज अगदी सहज मिळत आहेत. हीच वेळ आहे त्याचा सुंदर टेस्टी जॅम करून ठेवण्याची. फक्त साखर वापरून 100% नैसर्गिक जॅम करण्यासाठी काहीच जास्त वेळ आणि मेहनत लागत नाही. चला बघूया आपल्या नेहमीच्या साखर आंब्यापेक्षा सोप्पा असलेला स्ट्रॉबेरीचा जॅम कसा करायचा. कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. स्ट्रॉबेरी जॅम करण्यासाठी या 1/2 किलो स्ट्रॉबेरी एकदा स्वच्छ धुऊन परत पाण्यात अशा बुडवून ठेवल्या होत्या. आता त्या निथळून घेऊ. बघा कशा सुंदर दिसत आहेत. कॉटनच्या जाड नॅपकिनवर स्ट्रॉबेरीज पसरवून ठेवूया, यामुळे त्या पटकन कोरड्या होतात. आपण स्ट्रॉबेरीज पसरवून ठेवल्या होत्या त्याला 1/2 पाऊण तास झाला आहे आणि स्ट्रॉबेरीज बाहेरून पूर्ण कोरड्या झाल्या आहेत. स्ट्रॉबेरीचं देठ असं चिरता येतं किंवा हातानी असं काढून टाकता येतं. काही स्ट्रॉबेरी आपण अशी मध्यम आकारात चिरून घेऊया, तर काही स्ट्रॉबेरीचे असे पातळ काप करून घेऊ. अशा वेगवेगळ्या आकाराच्या फोडी केल्यामुळे जॅमला छान टेक्स्चर येतं. स्ट्रॉबेरी अशा छोट्या असतील तर अख्ख्या किंवा फक्त 1/2 करूनही वापरता येतील. मी अख्ख्या स्ट्रॉबेरीचा एक अजून वेगळा जॅम करते, तोही कधी दाखवीन. या मोठ्या मोठ्या 7-8 स्ट्रॉबेरीचा मिक्सरमध्ये पल्प करून घेऊया. हे बघा कसला भारी रंग दिसतो आहे. काही स्ट्रॉबेरीचा असा पल्प करून वापरल्यामुळे जॅम मस्त मिळून येतो. आपण चिरलेल्या सगळ्या स्ट्रॉबेरीज एकत्र करूया. या फोडी साधारण एक मोठा बाऊल भरू नयेत, त्या आपण जाड बुडाच्या पॅनमध्ये घालू. त्यातच 1/2 बाऊल स्ट्रॉबेरी पल्प घालू. एक मोठा बाऊल साखर घालून छान मिक्स करून घेऊ. स्ट्रॉबेरी जॅम करणं खूपच सोपं आहे. अशा सोप्या पद्धतीने कोणत्याही फळांचे जॅम सहज करता येतात. आता स्ट्रॉबेरी आणि साखरेचं मिश्रण मंद गॅसवर ठेवूया. आधी काही वेळ झाकण ठेवून शिजू देऊ. झाकण ठेवल्यामुळे यातली साखर पटकन विरघळते. आधी घट्ट असलेलं मिश्रण साखर विरघळून असं पातळ होतं. आपण आतापर्यंत प्रत्येकी 2-3 मिनटं असं एकूण 5-6 मिनिट झाकण ठेवून शिजू दिलं आहे. मिश्रणाला आता थोडी उकळी आली आहे. आता आपण झाकण न ठेवता मंद गॅसवर जॅम आटू देऊया. बाहेरच्या जॅममध्ये अनेक प्रिझर्वेटिव्ज आणि कृत्रिम रंग इसेन्स वापरलेले असतात, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. प्रत्येक फळाच्या सीझनमध्ये असे थोडे थोडे जॅम केले तर बाहेरून हानिकारक जॅम आणण्याची गरजच पडणार नाही. पाक हा असा आत्ता पातळ आहे. आता हळूहळू हा पाक आटून घट्टसर होईल. चव आणि टिकण्याच्या दृष्टीने मी स्ट्रॉबेरीच्या 1/2 पट एवढी साखर वापरली आहे. पण तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल आणि स्ट्रॉबेरी फारशी आंबट नसेल तर स्ट्रॉबेरीच्या 1/2 साखरही वापरू शकता. आपण झाकण काढल्यावर साधारण 15-20 मिनिटं जॅम आटू दिलाय. जाड बुडाच्या पॅनमध्ये जॅम आटत असताना एकीकडे आपण दुसरं काही कामही करू शकतो. हे पहा आता पाक थोडा घट्टसर झाला आहे आणि यावर फेसही यायला लागलाय. पाक गरम असताना पातळ असतो, थंड झाल्यावर तो बराच घट्ट होतो. आता आपण गॅस बंद करून यावर जाळी ठेवूया. गॅस बंद केला होता त्याला 6-7 तास झालेत. जॅम अगदी थंड झाला आहे. हे बघा परफेक्ट घट्ट झाला आहे. किती सुंदर रंग दिसतो आहे बघा. अतिशय सोप्या पद्धतीने केलेला टेस्टी स्ट्रॉबेरी जॅम तयार आहे. वॉफल्स, पोळी, ब्रेड, केक, आईस्क्रीम अशा कशावरही स्ट्रॉबेरी जॅम मस्त लागतो. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.